नमस्कार. SDA रायझिंग स्कॉलर ॲप आणि स्कॉलरशिप SDA रायझिंग स्कॉलर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणोत्तर प्रमाण व चलन आणि काळकाम वेग. विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं की दोन व्यक्तींची वय दिलेली आहेत, समजा, आणि त्यांच्या वयांचं गुणोत्तर घ्यायचं. रामचं वय 25 वर्ष आणि श्यामचं वय 15 वर्ष. दोन्हींच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं, राम आणि श्याम. रामच्या वयाचं आपल्याला श्यामच्या वयाशी गुणोत्तर घ्यायचंय. रामचं वय किती सांगितले? 25 वर्ष. आणि श्यामचं वय 15 वर्ष. हे गुणोत्तर आपण अशा पद्धतीने मांडू शकतो, म्हणजेच रामच्या वयाचं श्यामच्या वयाशी असणारा गुणोत्तर 25 15 असं आहे. याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो, 5 5 25 5 3 15. हेच गुणोत्तर आपण 5 3 असं देखील लिहू शकतो. आपल्या समोर इथे एक उदाहरण दाखवले, पहा. एस 15 बरोबर 2 5. दोन गुणोत्तर समान आहेत आणि आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. दोन गुणोत्तर समान आहेत, पहा. आता समजा एस 15 म्हणजे ए छेद 15 बरोबर 2 5 म्हणजे 2 5. आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. ही दोन्ही गुणोत्तर समान आहे, याचा अर्थ तिरकस गुणाकार केल्यावर येणारा त्यांचा गुणाकार सुद्धा समान असेल. म्हणजे ए गुणिले 5 बरोबर 2 गुणिले 15. म्हणजेच जर आपल्याला पा, इथे 2 गुणिले 15 बरोबर 5 आहे, मग यांचा गुणाकार आला 30. 5 ए ची किंमत 30 आली तर ए बरोबर किंमत काढण्यासाठी आपण 30 ला 5 ने भागायचंय, ते येणार आहे 6. म्हणून ए ची किंमत आली 6. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तरावरील प्रश्न सोडवता येतात. पहा, याच्यावरच आणखी कोणत्या प्रकारचे उदाहरण असू शकतात. आता प्रमाण म्हणजे काय? गुणोत्तर झालं, प्रमाण कशाला म्हणायचं? जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात, जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या प्रमाणात असतात असे म्हणतात. प्रमाण याचा अर्थ कळला? गुणोत्तरांच्या समानतेला प्रमाण म्हणायचे. आता पहा, इथे एक उदाहरण आपल्याला दिलेले आहे. अ रेसिपी फॉर अन ऑमलेट दॅट विल बी इनफ फॉर 4 people needs 12 eggs. How many eggs do we need to feed the 6 people? थोडक्यात काय सांगायचंय की जर 4 लोकांसाठी आपल्याला ऑमलेट बनवायचं असेल तर 12 eggs लागतात. मग 6 लोकांसाठी ऑमलेट बनवायला आपल्याला किती eggs लागतील? ते काय आहे? रेशो अँड प्रोपोर्शन. थोडक्यात बघा, 12 divided by फर्स्ट पर्सन साठी 4 is equal to 3. म्हणजे आपल्याला जर 4 लोकांचा ऑमलेट बनवायला 12 eggs लागतात तर 12 ला 4 ने भागल्यावर आपल्याला काय उत्तर मिळतं? एका व्यक्तीसाठी किती eggs लागतात? 3. आणि मग एक व्यक्तीसाठी जर 3 eggs लागतात तर 6 व्यक्तींसाठी किती लागतील? 6 3 18. समजलं? अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जातात. यासारख्या अनेक प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला SDA पॅटर्नने प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी उपलब्ध करून दिलेली आहे. आता पुढचा उपघटक पहा, त्यातला चलन. विद्यार्थी मित्रांनो, एका पेनची किंमत जर 5 रुपये असेल तर असे 2 पेन आपण विकत घेण्यासाठी आपल्याला किती रुपये लागतील? 10. असे जर आपल्याला 20 पेन घ्यायचे असतील विकत तर किती रुपये लागतील? एका पेनची किंमत 5 म्हणजे आपल्याला 100 रुपये लागते. पहा, इथे पेनची संख्या आणि इथे दिली आहे किंमत.
संख्या वाढत गेली, किंमत वाढत गेली, याला म्हणतात समचलन. आता पहा, जर मी पहिल्या आणि दुसऱ्या राशीचं गुणोत्तर घेतलं 1/5, नंतर 2/10, नंतर 20/100, आणि जर आपण या गुणोत्तरांना संक्षिप्त रूप दिलं, बेकबे बेपंचे दहा, तीनही गुणोत्तर समान आली. म्हणजे समचलनामध्ये दिलेल्या राशींचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे x/y, पहिली ह्या राशीला आपण x म्हटलं आणि हिला जर y म्हटलं, तर या दोन्हींचं गुणोत्तर नेहमी समान येतं, त्याला आपण स्थिर येतं असं म्हणतो. आणि k हा स्थिरांक आपण इथे दाखवलेला आहे. जेव्हा x आणि y हे समचलनात असतील, तेव्हा xy चा गुणोत्तर हे नेहमी स्थिर येतं. म्हणून आपण म्हणू शकतो की x=ky और y=kx. आता पहा, व्यस्त चलन. समजा 100 पानांचं एक पुस्तक वाचायचंय. रोज तुम्ही 10 पानं वाचता, एका दिवसाला 10 पानं वाचली. अशा पद्धतीने हे पुस्तक संपवायला तुम्हाला किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. म्हणजे रोज 10 पानं वाचली तर तुम्हाला 10 दिवस लागतात. रोज तुम्ही 20 पानं वाचली तर 5 दिवसात पुस्तक संपणार आहे. बरोबर. 25 पानं वाचली तर 4 दिवसात संपणार आहे. इकडे पानांची संख्या वाढली आहे, मात्र दिवसांची संख्या कमी झाली. म्हणजे पहिली राशी वाढली तेव्हा दुसरी कमी झाली. बरोबर. पहिली राशी वाढली तेव्हा दुसरी कमी झाली, याला म्हणायचं व्यस्त चलन. आता इथे पहा, 10 × 10 = 100, 20 × 5 = 100, 25 × 4 = 100. म्हणजे एक्स आणि वाय यांचा गुणाकार काय आला? स्थिर आला. म्हणून आपण लिहू शकतो के बरोबर एक्स वाय. म्हणजेच एक्स बरोबर के अपॉन वाय किंवा वाय बरोबर के अपॉन एक्स. काळ, काम आणि वेग. आता वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राने आपण काळ, काम, वेग याचा संबंध चलनाशी आहे. बघा, जर आपण गाडीचा वेग कमी केला तर आपल्याला इच्छित ठिकाणापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार आहे, आणि वेग वाढवला तर कमी वेळामध्ये आपण पोहोचणार आहे. त्याच्यावर आधारित या सूत्रांचा उपयोग आपल्याला वेग बरोबर अंतर भागिले वेळ. त्याचप्रमाणे जर आपल्याला अंतर काढायचं असेल तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आणि वेळ काढायची असेल तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. या सूत्रांचा वापर करून आपल्याला काळ, काम व वेग या घटकावरील उदाहरणे सोडवता येते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घटक आणि उपघटकावर आधारित भरपूर प्रश्नांचा सराव मिळेल आपल्याला SDA पॅटर्नच्या प्राविण्य वर्ग प्रश्न पेढीमध्ये. आणि अधिक मार्गदर्शनासाठी आपण डाउनलोड करू शकता हे ऍप SDA रायझिंग स्कॉलर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही आमचे आणखी व्हिडिओ पाहू शकाल. धन्यवाद.